उन्हाळ्याच्या या मोसमात गोव्यात गेल्यावर काजूची रसभरी फळं झाडाला लगडलेली दिसतील आणि बरोबरीनेच गावागावात फेणीच्या भट्ट्याही पेटलेल्या दिसतील. काजू वेचण्यापासून ते फेणीपर्यंतची सगळी इंटरेस्टिंग प्रोसेस मला गोव्यात बघायला मिळाली. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे गोव्यातल्या काजूमय दिवसावर. गोव्यातल्या नेचर्स नेस्ट नेचर रिझॉर्टमध्ये हे आहे सुर्ला या गावामध्ये, म्हणजे जंगलाच्या भागात आहे आणि ॲक्च्युली भगवान महावीर वाईल्ड लाईफ सेंच्युरीच्या बफर झोनमध्ये हे येतं. भोवताली असं मस्त जंगल आहे आणि इथे राहण्यासाठी ना अशा मड कॉटेजेस आहेत. मागे जी कॉटेज दिसतीये ना, तिथे आम्ही राहिलो आहे. मी इथे ॲक्च्युली तिसऱ्यांदा आली आहे. यावेळेस येण्याचं कारण म्हणजे काजू. मला खूप उत्सुकता होती की काजू काढले कसे जातात, त्यांचं पुढे काय होतं. म्हणजे गोव्यामध्ये फेनी उर्राख हे या सीझनमध्ये तयार केले जातात, तर ती मला प्रोसेस बघायची होती. हा असा म्हणजे काजूसाठी दिलेला दिवस असणार आहे, ॲक्च्युली काजूमय दिवस आहे आजचा. सो मी पहिल्यांदा काजू काढले कसे जातात ते बघणार आहे, पण त्याच्या आधी नाश्ता करते. वरती कोकम ट्री हे इनहाऊस रेस्टॉरंट आहे, तिथं मी नाश्त्यासाठी गेले. मी आता नाश्त्यासाठी वरती रेस्टॉरंटमध्ये आले आणि नाश्त्यासाठी इथे बुफे असतो असा, मग त्यामध्ये उपमा भाजी असं असतं, पाव असतो. पण मी आता ऑमलेट ऑर्डर केलं आहे. ॲक्च्युली ऑमलेट हवं होतं मला, तर ते मला ऑमलेट करून देत आहेत. नेचर्स नेस्टच्या आवारात भरपूर झाडी आहे. माड सुपारी तर आहेच, शिवाय मसाल्याचेही झाड आहेत. आंबा काजूही पुष्कळ आहे. तिथल्याच एका काजूच्या झाडाखाली बरेच काजू पडले होते. तर आम्ही इथे आता काजू वेचण्यासाठी आलो आहोत आणि इथेच नेचर्स नेस्टमध्ये अशी झाडं आहेत काजूची, तर त्याचे काही काजू पडलेले आहेत, तर ते आम्ही आता वेचणार आहोत. आणि रोहित या सगळ्या प्रोसेसची मला आज माहिती देणार आहे. या सो काजू वेचण्याची जे हार्वेस्टिंग म्हणतो आपण त्याला, ते इथे गोव्यात तरी कसं आहे की प्रॉपर ते काजू म्हणजे कॅज्यू ॲपल जो असतो तो पिकतो आणि मग खाली पडतो. सो हे जे होतं ते मोस्टली दुपारच्या 2 नंतर स्टार्ट होतं पडायला, म्हणजे तेव्हा थोडासा वारा वगैरे येतो आणि उन्हात ते मग हे होऊन पडतात. सो एकदा खाली पडले की प्रत्येक काजूच्या खाली जाऊन ते कलेक्ट करण्याचं तसं असतं. म्हणजे झाडावरून काढायचं नसतं, खाली पडलेले खाली पडल्यावरच ते कलेक्ट करायचं, म्हणजे त्याच्यात प्रॉपर ज्यूस फॉर्म होतो. आणि जेव्हा ते झाडावर असतात तेव्हा ते ज्यूस फॉर्मेशन चालू असतं त्यात. अच्छा, तर ही ती काठी आहे आणि त्याला इकडे असा खिळा आहे, तर याच्या मदतीने हे खाली पडलेले काजू आपण वेचायचे. बघूया. बरेचदा काय होतं माहितीये का, ते मारलं की त्यातनं ते सुटतात. वेचताना खिळ्याच्या टोकातून काजू बरेचदा सुटत होते, पण सरावानी जमलं. या एका बादलीत 4 झाडांचे काजू राहतात. सो काजू हे याचं सायंटिफिक नेम आहे झाडाचं, ते आहे एनाकार्डियम ऑक्सिडेंटल म्हणून. आणि हे ॲक्च्युली हे झाड जे आहे ते नेटिव्ह ब्राझीलला. हे आधी तिकडे जस्ट असं झाड असायचं, काजू लागायचे. सो ते खायचं, त्याचं प्रोसेसिंग वगैरे काहीच नव्हतं. ते हार्डली आता रिसेंटली 1920 प्रोसेसिंग वगैरे स्टार्ट झालं आहे. सो त्याच्या आधी इथे तुम्हाला जे बघायला मिळतं आता हा आहे फ्रूट, मेन फ्रूट येल्लो कलरचा, त्याला आपण कॅज्यू ॲप्पल म्हणतो. सो ॲप्पल शेपचा असतं आणि हा दुसरा जो आहे तो नट. सो हे एक असं फळ आहे ज्याचं जनरली आपल्याला सीड्स फ्रूटच्या आत भेटतात, पण ह्याचे सीड्स बाहेर आहेत. आणि सेम लाईक तो आपल्याला एक बॉक्सिंग ग्लोव्ह जे असतात त्या ग्लोव्हच्या शेपसारखा दिसतो काजू ॲक्च्युली, असं आपण हे केलं तर. पोर्तुगीजांनी हे झाड जगाच्या निरनिराळ्या भागात नेलं. 16व्या शतकात पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी पहिल्यांदा ते भारतात आणलं आणि त्यांचं काजू लागवडीचं भारतातलं पहिलं ठिकाण होतं गोवा. काजू आमचे आता वेचून झालेत आणि हे बघताना मला असं जाणवलं की क्रिएटिव्हिटीचा संचार आपल्या दैनंदिन आयुष्यात असला की छोट्या छोट्या गोष्टीतलाही आनंद वाढतो, मग ते स्वयंपाक करणं असो, शिकवणं असो किंवा मनातलं काही लिहिणं असो.
लहान असताना आपण सर्जनशील असतो, पण मोठे होऊ तसं काय कुणास ठोक, जगण्यात निरसता येत जाते आणि साध्या साध्या गोष्टीतला आनंद आपण हरवून बसतो. असं होऊ नये यासाठी हे पुस्तक आहे क्रिएटिव्हिटीच्या शोधात. एलिझाबेथ गिल्बर्ट यांचं हे पुस्तक मी मराठीत कुकू एफ एमवरती ऐकतेय. अशीच आपल्याला मदत करणारी 2000 अधिक मराठी पुस्तकं या ॲपवरती आहेत आणि आपण केव्हाही कुठेही हे पुस्तकं ऐकू शकतो. त्यासाठी 99 रुपयांचं महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे, पण माझा मुक्ता 50 हा कुपन कोड वापरल्यावर तुम्हाला 50% सूट मिळणार आहे. म्हणजे 49 रुपयात आपण कुठेही पुस्तकं ऐकण्याचा आनंद घेऊ शकतो. त्यासाठीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये, नक्की डाउनलोड करा. आता मी जाते पुढची प्रोसेस बघायला. मी ज्या फॅक्टरीमध्ये निघाले होते ती पारंपरिक पद्धतीने काजू बियांवरती प्रोसेसिंग करते. फॅक्टरीमध्ये सगळीकडे काजू बियाच दिसत होत्या. आत्ता मी आली आहे कॅशू फॅक्टरीमध्ये. म्हणजे ज्या काजूच्या बिया असतात त्यावरती प्रोसेसिंग कसं होतं आणि एक अख्खा काजू आपल्या पुढे कसा येतो बाजारात ते बघण्यासाठी आपण आज जाऊया फॅक्टरीमध्ये आणि जाणून घेऊया ती प्रोसेस. हे आहेत उल्हास काका, त्यांनी मला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितली. काजूची पहिली प्रक्रिया इथे होती. तर हा आहे बॉयलर, यामध्ये जो रॉ काजू असतो तर तो म्हणजे पहिली स्टेप असते. हिरवट रंगाचे जे असतात तर ते यामध्ये उकडायला टाकले जातात. त्यामध्ये ते बॉईल होतात चांगले आणि ते पटकन नाही काढू शकत. ते काही प्रोसेस पूर्ण झाले की अर्धा तास थांबलं जातं आणि मग स्टीम बाहेर काढली जाते, नाहीतर ते करपू शकतात. आता त्या बॉयलरमधून ज्यावेळेस काजू बाहेर येतो तो दुसऱ्या दिवसापर्यंत असा वाळवला जातो तिकडे पसरून आणि त्यानंतर तो या मशीनमध्ये टाकला जातो. आता त्यावरती जे आपल्याला ते होल दिसतं काजूचं तर ते यामध्ये सेपरेट होतं. या फायरवूड ओव्हनमध्ये बियांवरचं तेल सुकवलं जातं. ओव्हनमधून काढले काजू, त्याची ऑइल सुकली की ते आता पिलिंग करावं लागतं. आता 2 दिवस ते भट्टीत राहतात काजू तिकडे ओव्हनमध्ये, मग परत ते घट्ट होणार. ते आता वरचं साल आहे ना, शेल्स, लाईट शेल्स असतात त्याला. हे वरचं शेल्स आहे, हार्ड शेल. त्याच्यानंतर ते लूज शेल असतात ना, परत घट होतात. त्यामुळे त्याला ह्या मॉइश्चर रूममध्ये घातले जातात. हा मॉइश्चर रूम आहे, मॉइश्चर रूम आहे, हे त्याचं मशीन आहे. पुढे या यंत्रात वरची जांभळ्या रंगाची साल निघून त्या सॉर्ट होतात. त्यानंतर काजूच्या आकारानुसार सॉर्टिंग या मशीनमध्ये होतं. यातला कॅमेरा साईज ओळखून काजू वेगळा करतो. हा सगळ्यात मोठा आहे. साईज बघायची, खूप मोठा आहे ऍक्च्युली. काजूच्या काही तुकड्यांवर काळा डाग किंवा साल राहिलेली असते, ती हाताने अशी वेगळी केली जाते. तुम्हाला पटणार नाही, एक काजू तयार व्हायला 7 दिवसांचा पिरियड लागतो. या सगळ्या प्रोसेसमधून त्याला जावं लागतं आणि मग एक उत्तम काजू आपल्या पुढे येतो. मला आत्ता कळालं की काजू महाग असतो ऍक्च्युली. तर त्या फॅक्टरीवाल्या काकांनी आम्हाला हे काजूच्या 2 पिशव्या दिल्या. हे मसाला काजू आहेत आणि हे साधे काजू आहेत. असल काजू आहे हा. जसं मी सकाळी म्हटलं की आजचा दिवस हा काजूला डेडिकेट असणार आहे, तर आजही आज जेवणात काजूचे पदार्थ आहेत. काजूचं खतखतं आहे आणि काजू अळसांदे म्हणून एक भाजी असते, म्हणजे उसळ टाईपच असते ती, तर ती आहे. लेपो फ्राय आहे, बांगड्याची करी आहे आणि जॅकफ्रूट बिर्याणी आहे. तिकडे पुरी आहे आणि कोबीचं डांगर म्हणतात, कॅबेज डांगर म्हणतात इथे, असं कटलेटसारखं असतं ते आहे. यातले बरेच पदार्थ पहिल्यांदाच चाखणार आहे, म्हणजे मोस्टली सगळेच जवळजवळ. तर असा दाणा असतो अळसंद्याचा जे चवळीसारखं असतं, ऑलमोस्ट सेम टेस्ट आहे चवळीसारखीचे. हे सगळे पदार्थ लोकल आहेत, खास गोव्याच्या चवीचे. आणि आता मी खाणार आहे काजूचं खतखतं. आपलं जे कॅशू ॲपल असतं त्यापासून हे तयार होतं, ज्याला आपण हे म्हणतो कोकणात बोंडू म्हणतो, काजूचं बोंडू, त्याचं हे खतखतं आहे.
गोड आहे चवीला, मस्त आहे. म्हणजे माझ्यासाठी ही टोटल वेगळी चव आहे. दुपारी जेवण झाल्यानंतर मी मस्तपैकी रेस्ट घेतली आणि आता मी निघतीये काजू पासून फेणी कशी बनते ते बघायला. आम्ही ज्या गावात निघालो होतो ते गाव सत्तरी तालुक्यात आहे. तिथे मला अगदी पारंपरिक पद्धतीने फेणी कशी तयार होते ते बघायला मिळणार होतं. मी फार उत्सुक होते. आम्ही त्या गावात पोहोचलो. ही अशी तळेवाडी आहे, पार टोकाला जंगलात आहे अगदी. तर आम्ही वाळपाईमधल्या एका गावात आलो आहोत. तर इथे सुद्धा काजू कलेक्ट केले जातात आणि मग नंतर ते पुढे त्या भट्टीमध्ये नेले जातात. जाताना वाटेत ही कोकम दिसली. विजयदादाने काही काढून दिली. आम्हाला जाताना कोकमाचं झाड लागलं आणि आता त्याला अशी मस्त पिकली आहेत कोकम सगळे. इकडे त्याला भिरंड म्हणतात, म्हणजे इकडे कोकम म्हणतात. बघू हे फोडायचं का? त्याच्यावर व्हाईट कलरचा जो लेअर आहे ना तो खायचा. हा खायचा. हा त्यात ना अधिक बी आहे ती टाकायची. अच्छा ओके. आंबट आहे खूप. मला आता काजू आणि हे बघितलं की असं वाटतंय की पिकून ते खाली पडलेलेच गोड असतात, रसरशीत असतात. मोठं पण असतं ना खाली पडल्यावर त्याला रस जास्त भेटतो. जेव्हा काढून इकडून तेव्हा जास्त नाही भेटत. आम्ही त्या वाडीतून पोहोचलो भट्टीजवळ. एक उग्र दर्प वातावरणात होता. या चौकात काही काजू ठेवले होते. या चौकाला स्थानिक कोळंबी म्हणतात. काकूंनी अजून एक बादलीभर काजू कोळंबीत ओतले. हे आहेत गावकर काका, त्यांची ही भट्टी आहे. पारंपरिक पद्धतीत खिळ्याच्या काठ्याऐवजी ही गेळ्याच्या झाडाची काटा असलेली फांदी वापरली जाते. काका सांगत होते अशा काठीने वेचणं आरोग्याला चांगलंच. लोखंडी बरोबर ना, गरमी ज्यादा जाता. आम्ही थंड झाडाने राहणारे लोक. तर त्या काकू आहेत त्या काजू बोंडू आणि बिया वेगळ्या करतात. मी पण त्यांना जॉईन होते आणि करून बघते. तर काय करायचं, हे असं घ्यायचं आणि त्याचं बी अशी गोल फिरवायची, मग ती बी निघती अशी आणि मग ती यात टाकायची आणि हे यात टाकायचं. काकूंनी सांगितलं की कपड्याला जर रस लागला तर त्याचे डाग जात नाही. नवीन कपडे घालून यायचं नाहीत म्हणजे. आम्ही यामध्ये काजूच्या बिया वेगळ्या केल्या आणि इकडे हे सगळे आता काजूची बोंडू आहेत ही सगळी. आता हे सगळं चेचायचं पायाने. तर काकांनी मला डेमो दाखवला की ते चेचतात कसं. सो मी पण आता पायामध्ये गमबूट्स घातलेत आणि ट्राय करते. भीती वाटते की घसरून पडेन की काय वगैरे, पण नाही करू शकते मी. तर आपण हे जे चेचतोय काजूच्या काजूचे बोंडू त्याचा चेचून जो रस तयार होतो तर तो या छोट्याशा कॅनमध्ये जमा होतो. तर जो आपण रस काढतो तर तो त्यानंतर त्या कॅनमधला या मोठ्या बॅरेलमध्ये साठवला जातो आणि तो 2-3 दिवस फर्मेंट करायला ठेवला जातो आणि मग त्याच्यापासून हुराक आणि मग पुढे फेणी तयार होते डिस्टिलेशनमधून. तुमका शहाणपणा सांगा का 2-3 पावटी वास घेत झाल्या. आता तर हा वास आहे ना 50% जरासं हे सांगत सारे प्रिकॉशन. इथली भट्टी लागायची होती त्यामुळे फेणी तयार होताना बघता येणार नव्हतं. तरीही डिस्टिलेशनची प्रोसेस बघायला दुसरीकडे जायचं ठरवलं. पण जाताना काकांनी एक यंत्र दाखवलं. या यंत्रानं डेन्सिटी समजते. उर्राकची आयडियल डेन्सिटी असते 13-14 आणि फेणीची 18-19. याच्या वरती गेलं तर ते खूप स्ट्रॉंग होते.
आणि तशी पिऊ नये. काकांचा निरोप घेऊन दुसऱ्या ठिकाणी जायला निघालो. तिकडे जाताना वाटेत एक अगदी पारंपरिक कोळंबी बघायला मिळाली. फणसाच्या झाडाच्या खोडाची ही कोळंबी होती. एक मुलगा पायाने काजूचा रस काढत होता. असं दृश्य क्वचितच बघायला मिळत. भट्टी बघायला पोहोचले दुसऱ्या गावात. आता मी दुसऱ्या भट्टीच्या इथे आलेली आहे. तुम्हाला मागे तीन हंडे दिसत असतील मोठे, त्याला खालती अशी धग लावलेली दिसत असेल. तर तिकडे आपण पहिल्या भट्टीच्या इथे रस कसा काढला जातो ते बघितलं, आणि आता इथे उर्राक आणि फेणी कशी बनतीय ते बघतोय. आता यातल्या ज्या दोन हंड्या आहेत त्यामध्ये फेणी तयार होती आणि एका हंड्यामध्ये उर्राक तयार होतीये. फेणी करायला हे मोठं तांब्याचं भांडं लागतं, एक मोठी निमुळत्या तोंडाची कळशीच म्हणाना. या भांड्याला थोडं खाली एक पाईप जोडलेली असते जी मागच्या पाण्याच्या टाकीतल्या पाईपला जोडली जाते. या तांब्याच्या भांड्यात काजूचा आंबवलेला रस ओतला जातो. भांडं फडक्याने नीट बंद करून मातीचं लहान भांडं ठेवलं जातं आणि धग दिली जाते. भांड्यात तयार झालेली वाफ पाईपमधून जाते. ती वाफ पाण्याच्या टाकीतल्या पाईपमध्ये गेली की वाफेचं द्रव्यात लिक्विडमध्ये रूपांतर होतं आणि पहिलं डिस्टिलेशन होतं ज्याला उर्राक म्हणतात. आता ही उर्राक परत दुसऱ्या भांड्यात काजूच्या थोड्या रसासोबत ओतली जाते. मग पुन्हा डिस्टिलेशन होतं आणि मग फेणी तयार होते. तर इकडे या कॅनमध्ये पडतीये ती आहे उर्राक. असे थेंब 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 नाही, ॲक्च्युली एक धार अशी छोटीशी पडताना दिसतीये. आणि तिकडे यामध्ये फेणी आहे. तर ही आहे फेणी फायनल प्रॉडक्ट. म्हणजे आपण काजू काढले, मग ते तुडवले, मग त्याचा रस निघाला, मग ती डिस्टिल झाली आणि मग ह्याची ही फेणी तयार झाली. हा फायनल प्रॉडक्ट आहे. मी पीत नाही, मी जस्ट वास घेऊन बघते की कसा वास येतो त्याचा. काजूचाच ॲक्च्युली वास येणार, अर्थात काजूचा वास येतो आणि असा गोडसर गोडसर वास येतो आहे. पण गुड, म्हणजे अगदी अशी ती नितळ आहे, म्हणजे अशी क्रिस्टल क्लिअर आहे. ही अख्खी प्रोसेस सोपी नाही आहे, खूप अवघड आहे. म्हणजे ते टेम्परेचर त्यांना मेंटेन करावं लागतं. एक जरी चूक झाली तरी एक अख्खा तो हंडा खराब होऊ शकतो, ते टाकून द्यावा लागतो आणि मग कुठे हे सगळं तयार होतं. म्हणजे खूप काळजीपूर्वक निगुती न करायचं काम आहे हे फेणी ॲक्च्युली. आणि आजच्या काजूमय दिवसाचा शेवट आम्ही करतोय, अर्थात काजूच्या बिया भाजून. त्यासाठी आम्ही इकडे काजूच्या बिया घेतलेत. मधी धग आहे आणि त्या बाजूला नारळाच्या झाडाच्या ज्या सुकलेल्या झावळ्या असतात त्या ठेवलेत. तर आता हे पटकन आम्ही भाजतो. या मोसमात आता गावागावात काजू भाजण्याचे असे कार्यक्रम सुरूच असतात. तर काजूच्या बिया आम्ही भाजून घेतल्या आणि काजूच्या बिया भाजून झाल्यावरती त्या अशा दिसतात, गरम आहेत अजून हातात ॲक्च्युली, आणि त्याच्या काळ्या कुळकुळीत झाल्यात. आता हा रंग फोडताना हाताला लागू नये म्हणून तेल लावायचं बोटांना. तर अशा या काजू बिया सोललेल्या आहेत खूप साऱ्या आणि आम्ही आता मस्तपैकी ते खातोय. असा होता काजूच्या या दिवसाचा शेवट. कसा वाटला एपिसोड हे मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि पुढच्या एपिसोडची झलक शेवटी नक्की बघा. नेचर्सनेसचे डिटेल्स आणि कुकू एफ एमची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ती नक्की चेक करा. भेटू आपण त्या एपिसोडमध्ये. बाय.